नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुलाबपुष्प वाहून नेताजींच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित जैन, स्वातंत्र्य सैनिक समितीचे सदस्य सचिव भिकूदाजी भिलारे गुरुजी, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव के एन देशपांडे उपस्थित होते. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही नेताजींची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. नाटककार, कवी, विनोदकार म्हणून मराठी